व्यवस्था झाली म्हणजे अध्यक्ष महोदय सत्तेच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या विरोधी तक्रारी कुणी करायच्या नाहीत, तक्रारी केल्या तर त्याची नोंद घ्यायची नाही, नोंद घेतली तर ते घरा घ्यावीच लागली तर त्याचा तपास करायचा नाही, ही आज लॉ अँड ऑर्डरची कायदा व सुव्यवस्थेची अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे. अध्यक्ष महोदय पुसे सावळीमध्ये एक वादग्रस्त पोस्ट टाकली, प्रार्थना स्थळात घुसून 11 जणांना मारण्याचा कार्यक्रम मारण्याची घटना त्या ठिकाणी झाली, दंगल झाली, 11 जणांच्या पैकी एक जण प्रार्थना स्थळातच मृत्यूमुखी जागच्या जागी झाला. अध्यक्ष महोदय त्यानंतर गावातही दंगल झाली. अध्यक्ष महोदय आजपर्यंत एखाद्या प्रार्थना स्थळात कुठल्या समाजात कुठल्या धर्माचा हा भाग वेगळा, देवळातही आपण किंवा प्रार्थना कुठल्याही प्रार्थना स्थळात जाऊन अशा मारामारी आणि दंगल होत नव्हती, पण ती देखील पुसे सावळीत अध्यक्ष महोदय दंगल झाली हे आपल्याला लक्षात या. आणि मग त्या ठिकाणी घरे दहा दुकानं वाहनांची तोडफोड झाली. अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या आपल्याला अडचणीच्या महाराष्ट्राची प्रतिमा बिघडवण्यासाठी पुरेशी आहेत असं वाटतं. अध्यक्ष महोदय एनसीआरबीच्या अहवालानुसार 22 मध्ये महाराष्ट्रात हिंसाचार आणि दंगलीच्या घटना दंगली लक्षणीय वाढ झाली आणि सर्वाधिक दंगलीच्या घटना घडणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद आता अहवालात करण्यात आली. एक नंबर आपला निघाला कशात, तर दंगलीमध्ये. एक नंबर उद्योगात असायचा, एक नंबर इन्व्हेस्टमेंट मध्ये असायचा, एक नंबर महाराष्ट्राचा प्रत्येक गोष्टीत देशात असायचा, पण आता दंगलीमध्ये आपला नंबर पहिला काढण्याचं काम कर्तबगारी या सरकारनं अध्यक्ष मोदी महाराष्ट्राची केलेली आहे. अहवालात दावा केलेला आहे 8218 घटनांची दंगलीची नोंद झाली आहे, ज्यामध्ये जवळपास 9,500 लोकांच्यावर त्याचा प्रभाव परिणाम झाला. अध्यक्ष मोदी बीड मध्ये दंगल झाली ज्याची चर्चा लक्षवेधी झाली, आमच्या क्षीरसागर आमदार महोदय यांच्या घरावर जाळपोळ झाली, घराची जाळपोळ झाली, तिथं प्रकाश सोळंकींच्या घरावर जाळपोळ झाली, जयसिंग माजलगावला, बीड मध्ये 3 घर जाळली, पक्षाचं आमच्या कार्यालय जाळलं. अध्यक्ष मोदी यावेळी बीडचे SP कुठं होते, मी त्या दिवशी म्हटलं की ते माजलगावला होते, पण मला आणखीन माहिती मिळाली पोलीस डिपार्टमेंटने सांगितली की हे बीड जिल्ह्याचे SP जे होते ते माजलगावलाही नव्हते आणि बीड मध्येही नव्हते, मध्येच फोन बंद करून बसलेले होते. कलेक्टरचा रिपोर्ट तुम्ही वाचा, कलेक्टरने रिपोर्ट केलेला आहे की ही वॉज नॉट ऍक्सेसिबल. राज्यातल्या एका जिल्ह्यात दंगल चालू असताना DSP फोन बंद करून किंवा फोन न घेता बसतो आणि दोन्ही साईटवर नसताना मध्येच गाडीत निवांत बसलेला असतो, ही अध्यक्ष महोदय धाडस कधी येतं? कुणीतरी त्याला पाठीमागं घालतंय, त्याला पाठीमागं घालून इन्स्ट्रक्शन दिले आहेत आणि म्हणून हे धाडस त्याच्यात आलेलं आहे. हे अध्यक्ष महोदय न समजण्या इतकी महाराष्ट्रातली जनता दुधखुळी नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण जे बघतोय त्यात अध्यक्ष महोदय आपल्यामध्ये 8218 दंगली झाल्या, त्या बिहारमध्ये 4736 दंगली झाल्या, त्या उत्तर प्रदेशमध्ये 4478 दंगी. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात फरक किती आहे, म्हणजे दोन नंबरला 4736 वर बिहार आहे. आपला 8218 दंगली महाराष्ट्रात घडवण्याचा विक्रम झालेला आहे. या दंगली का घडतात? दंगली घडतात अध्यक्ष महोदय रामनवमीला अलीकडे दंगली होण्याची शक्यता निर्माण व्हायला लागली आहे. अध्यक्ष महोदय दसऱ्यालाही काही होऊ शकतं, आमच्या कोल्हापूरला कुठून माणसं आली माहित नाही, पण एवढी मोठी गर्दी आणि मोर्चा. अध्यक्ष महोदय प्रत्येकाला, आम्ही हिंदू आहोत, आम्हालाही धर्माचा अभिमान आहे, पण अध्यक्ष महोदय या धर्माचा अभिमान ठेवताना दुसऱ्याच्या अस्तित्वाला आपल्याला दिवचून चालणार नाही, दिवसण्याची ही भारतीय संस्कृतीची परंपरा नाही आहे. सर्वांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी समाधानाने या देशात राहावं, तरच या देशाची प्रगती आहे. आपण असे दंगे करायला लागलो तर अध्यक्ष महोदय देशातली इन्व्हेस्टमेंटचं रेटिंग आपल्या देशाचं कमी होईल हे अध्यक्ष महोदय विसरता येणार नाही. अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने सगळ्या पोलीस स्टेशनची मूल्यमापन केलं आणि एक यादी जाहीर केली देशातल्या टॉप 10 पोलीस स्टेशनची. महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन यात नाही, महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन देशातल्या टॉप 10 मधल्या यादीत नाही.
म्हणजे ग्रह खातं कसं चाललेलं आहे हे आपण अध्यक्ष मोदी लक्षात घ्या. आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन कडे लक्षच नाही, आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त, त्यामुळे ग्रह खात्याच्या कडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा. हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून, म्हणजे शांतता होऊन जाईल. एकदा अध्यक्ष महोदय ग्रह खात्याकडे लक्ष द्या, ग्रह खात्याचं लक्ष आपले जॅकेट बरेच दिवस घालून आपण तयार आहात. अध्यक्ष महोदय एकेकाळी अध्यक्ष महोदय तुमची साईज वेगळी आहे, माझी साईज वेगळी आहे. अध्यक्ष महोदय मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंडशी व्हायची, स्कॉटलंड यार्डशी. अध्यक्ष महोदय गेले ते दिवस मी या सभागृहात 90 साली आलो त्यावेळी मुंबईच्या पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डला करणारी भाषणं अगदी मनोहर जोशींची ऐकलेत, शरद पवार साहेबांची ऐकलेत, तेव्हाच्या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांची ही कल्पना आहे. काय त्याला बसून बोलू नका. अध्यक्ष महोदय आता न्यायाची काय व्यवस्था आहे? न्यायाची व्यवस्था अध्यक्ष महोदय भारतामध्ये 5 कोटी केसेस प्रलंबित आहेत वेगवेगळ्या न्यायालयात. अमेरिकेमध्ये अध्यक्ष महोदय 10 लाख नागरिकांच्या मध्ये 108 न्यायाधीश आहेत, पण भारतामध्ये हा आकडा 12 न्यायाधीशांचा आहे. 10 लाख माणसांच्या मागे 12 लोक. अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये 50 लाख केसेस न्यायालयात पेंडिंग आहेत. 50 लाख हिकंड चार अफेक्टेड पर्सन 8 जरी धरले तरी साधारणपणे 4 कोटी लोक महाराष्ट्रातली केसेस सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हे अध्यक्ष महोदय आपण लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय मला आठवत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तेव्हा गृह विभागाची जबाबदारी 2014 ते 2019 जबाबदारी त्यांच्याकडे होती. ते नेहमी भाषणात सांगायचे रेट ऑफ क्राईम रजिस्ट्रेशन, रेट ऑफ कन्व्हिक्शन हे आमच्या काळात कमी आहेत जास्त आहेत असे भाषण ते करायचे. अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्या काळात काय ते आम्हाला सांगायचे रेट ऑफ कन्व्हिक्शन जास्त आहे, आमच्या काळात आम्ही असं केलंय तसं केलंय. आता अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने एक अहवाल जाहीर केलाय त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात रेट ऑफ कन्व्हिक्शन हा कमी होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 रेट ऑफ कन्व्हिक्शन 58.29% होता आणि आता या सरकारच्या काळात 2023 रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 41.36% आहे. म्हणजे कन्व्हिक्शनचा रेट कमी आहे याचा अर्थ गुन्हेगारांना पकडण्यात, गुन्हेगारांच्यावर सिद्ध आरोप करण्यात हे सरकार कमी पडतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण ही गंभीर परिस्थिती आहे हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं, मी फडतूस नाहीये काढतूस आहे, चांगलं भाषण होतं. पण अध्यक्ष महोदय या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? नागपूरमध्ये चोर लुटारू ह्यांनी हैदोस घातलाय, लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नागपुरात सरासरी रोज 3 घरांमध्ये चोरटे हात साफ करतात. नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं, हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे. अध्यक्ष महोदय जबरी चोरी वाहन चोरीच्या घटनांमध्ये देखील या उपराजधानीत वाढ झालेली आहे. 22 मध्ये 167 जबरी चोरी झाल्या, यावर्षी 221 नोव्हेंबर पर्यंतच म्हणजे 250 पर्यंत आकडा जायला काही अडचण नाही. गेल्या वर्षी 1553 वाहन चोरी घटना घडल्या, आता नोव्हेंबर मध्ये आम्ही 1600 क्रॉस केलेला आहे. अध्यक्ष महोदय सांगण्याचा मुद्दा असा आहे की अध्यक्ष महोदय या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारी जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय ते एकदा दुरुस्त करावं एवढी आमची त्यांना सूचना आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यात आहे. आता माझ्या जिल्ह्यात मागच्या 10 महिन्यात 59 खून झाले, 75 जणांचा खुनाचा प्रयत्न झाला, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असे प्रमाण आहे. त्यामुळं परिस्थिती बघितली
तर अध्यक्ष महोदय काही चांगली परिस्थिती समाजात नाहीये. मागच्या वर्षात 2904 बलात्काराच्या घटना घडल्या. आता बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा चौथा नंबर आलाय. म्हणजे तो अजून यांचं राज्य कंटिन्यू राहिलं तर पहिला नंबर यायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे चौथ्या नंबरला आमचं राज्य बलात्काराच्या घटनात आम्ही पोहोचवलं. खुनाच्या घटनांमध्ये देखील अध्यक्ष महोदय महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय जळगाव मधली